बंडा पाटील कशी पैलवान? बंडा पाटील रेसलर सर? हा इंचू इंचू थोबी मारली, टांग मारली, छत्ती मारली, कुठलाही डाव मारायचा काय आणि असं फिरायचं जोरात. बर, अशी टांग मारायची, इकडं उभं राहिलंय एकदम टांग मारायची. जय हिंद. माझं नाव हवलदार नारायण सनगर. आज असं एका मल्लाजवळ आलेलो आहे. ही व्यक्ती लहान आहे, पण ह्या व्यक्तीचं नाव आहे पैलवान गोपाळा पाटील. एक काळ असा होता की ज्यांनी कुस्तीमध्ये आपलं नाव इतकं मोठं केलं होतं की लोक फक्त गोपाळा गोपाळाच करायची, असे पैलवान म्हणजे पैलवान गोपाळ पाटील यांच्या जवळ आलेलो आहे. एक सर्वसाधारण जीवन जगतात, पण त्यांच्या काळातील एक नामवंत पैलवान होते. कारण पैलवान बाळू पाटील यांच्या बरोबर कुस्ती खेळलेले, म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहिलेले असे पैलवान म्हणजे पैलवान गोपाळा पाटील आज यांच्या जवळ आलेला आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ही व्यक्ती लहान आहे, पण ह्या व्यक्तीचे विचार जर ऐकले तर तुम्ही सुद्धा ह्या व्यक्तीच्या वय वर्ष 84 आहे, 84व्या वर्षी सुद्धा त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा तुम्हाला सुद्धा होईल अशी व्यक्तिमत्व आहे. तर बाबा नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना तुमचं पहिलं नाव सांगा. माझं नाव गोपाळ नाना पाटील साळशी तालीम मठ शनिवार पेठ कोल्हापूर. हा हा. मला एक सांगा, तुम्हाला लहानपणी कुस्ती खेळायची ऊर्जा मिळाली ती कुणाकडून मिळाली? कुणाकडून नाही, खेडेगावात छपरात माती टाकलेली असायची. बरोबर. मग सगळी जायची करीत बसायचं. आम्हाला मोठं आत घेतलं, आम्ही कशाला येतो आत जातो. आत जाते. बरोबर. अंगावर पडले अगोदर खोपडा असायचा एवढा. त्यात तुम्ही असायचं. कोल्हापूरला येऊन कुस्ती खेळायचा योग कसा काय आला? शनिवार पेठ पोस्टा जवळ तालीम आहे. बरोबर. आत्ता मठ तालीम. मठ तालीम. न्यू इंडिया हॉटेल मध्ये म्युन्सिपल डिव्हिजनची नोकरी करायचा आणि मठ तालमीत झोपायला जायचं. नोकरी म्हणजे काय होती तिथे तुम्हाला? काय कबशा धुयायच्या, चहा घेऊन जायचं. ही नोकरी? भांडी घासायची. ही नोकरी केली? अहो तर काय, आमचं काय तिथं घर आहे का? नाही. पगार काय देत त्यावेळी तुम्हाला? 10 रुपये 8 रुपये एवढाच पगार. जेवण खाऊ. आणि झोपायला कुठं? मठ तालमीत. आणि मग तुमचा दिनचर्या कशी असायची? दिवस काम कसं करायचं? तुम्ही काय काय करत होता तिथं? का नाही, सकाळी उठून पैलवान उठायचे, मग त्यांच्या संग उठून आपलं जरा बैठक जोर मारायचे. बारकी पोरं बी आहेत, तिथं जरा कुस्ती करायची त्यांच्या संग. आणि मग ना लाल माती अंगाची आड आहे, तिथं पाणी आहे, मोटर बसवलेलं आहे, आंघोळ करायची की आपला हॉटेलात कामाला जायचं. जायचं. मग हॉटेलातलं जे तुम्हाला 15 रुपये पगार होता तुमचा, होय, तो 15 रुपये पगार तुमच्या घरी द्यायचा? होय. आई वडिलांना? होय. घर खर्च भागवायचा? आणि तुम्हाला किती खर्च करायचा इकडं? हे तिथं खायला असायचं नाही. हा. मग काही खर्च नाही? नाही. 2 टायमाला नाश्ता. हा. 2 टायमाला जेवण. हा. हितवर खायला हॉटेल मालकांना घातलंय आम्हाला. बर. बरोबर बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही कुस्त्या केल्या? कुस्त्या केल्या. मग तुम्ही ज्या तालमीत मेहनत करत होता त्या तुमचे वस्ताद कोण होते? सातारकर खंडू मारुती चव्हाण. सातारचे होते. कडक वस्ताद होते. आणि कुस्तीच्या डाव पेचाशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही. एवढा जबरदस्त पैलवान. जबरदस्त पैलवान बिन उगत बारका असा. आम्ही ज्या वेळेला कुशीला जात होतो त्यावेळेला त्याची सर्व चाला यायची नाही. बर. पण भाड्यानं तो गोप्या बघितलं का? त्याला काय सांगायला लागतंय का? नका कबशा धुन पोट भरतोय आणि तुम्ही का असल्या गांडी केल्या त्याचा खाऊन काय तुमचा उपयोग आहे असं म्हणायचं? म्हणायचं मारायचं त्यातनी. आणि ते खाली उतरून डाव जावायचं आणि असं आम्ही एवढं चांगलं दाबून दाखायला बघायचं. कवा मारायचं ते उरावत असं. एवढा जबरदस्त पैलवान. नाही डावत. आणि चांगलं शिकवायचे? चांगलं शिकवायचं. चुकलं की बर तर मला. बर. तुमचं वजन किती होतं शेवटपर्यंत? 57 किलो. त्याच्यावर नाही खेळलो मी 57 किलोला सामन्यात. बर. मला एक सांगा, महाराष्ट्र चॅम्पियन तुम्ही किती वेळा झाला? नाही महाराष्ट्र चॅम्पियन लय वेळा झालो का काय,
नॅशनलला मी चांगल्या चांगल्या सिनेमे मारले. नॅशनलला? नॅशनल. बर बर. त्यामुळे मी ऑल इंडियाला सतत माझी निवड व्हायची. ऑल इंडिया चॅम्पियनशिप. बर बर बर. आणि त्यामुळे तुम्हाला चांगली संधी मिळाली. संधी मिळाली. मग तुम्हाला गव्हर्नमेंटने काही पैसे वगैरे दिले का? नाही, कुस्तीचं जे काही इनाम असेल ते आणि 15 किंवा 20 रुपये महिन्याला मिळायचं. किती वर्ष मिळालं तुम्हाला? बरीच वर्ष, तरी 10 वर्ष मिळालं. म्हणजे तुम्ही 10 वर्ष महाराष्ट्र चॅम्पियन झालाय. मला 10 वर्ष महाराष्ट्र चॅम्पियन झाल्यात आणि कबशा धुन महाराष्ट्र चॅम्पियन झाल्यात ना, की घरचं काही खाऊन झालेलं आहे? घरात काय, गरीबच. घराची परिस्थिती गरीब? गाव साळशी. होय, डोंगरात गाव. होय. त्यामुळे घरची परिस्थिती गरीब. परिस्थिती गरीब. शेती आहे, हिर आहे, मळ आहे, सगळं आहे, करायला कोण नाही, उत्पन्न नव्हतं. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही कुस्त्या जे खेळत होता त्यावेळी तुमच्या बरोबर जोडीदार पैलवान कोण कोण होते, तुमचे जोडीदार? आता आमचे जोडीदार कुस्के होते आणि माझे कुस्ते गोट्याचे कुस्ते हे बघायचे. ते स्वतःच काम बघून माझी कुस्ती विस्तार बसायची. कुठे, मैदानात का तालमीत? तालमीत. तुम्ही असं असं आम्ही तर उघडं असायचं, हलायचं, पण ते हलत बसून बसत होते, पण तुमची कुस्ती बघायची. बघायची. एवढं तुमच्यावर प्रेम होत? प्रेम. मला एक सांगा, तुमच्याबरोबर कुस्ती खेळायला जे पैलवान होते त्यातला तुमचा जोडीदाराचं नाव कोण आठवत का तुम्हाला? तुमच्या बरोबर खेळायला, बारका जोडी खेळायला असायचं. एक का दोन. काय नाव एखाद्याच? मारुती अडकर आहे. शिवप्पा जमनीक आहे. शिवाजी जमनीक? होय. कायाला शिवाजी जमनीक आहे. चांगला खेळायचो, चांगली कुस्ती करायचा शिवाजी जमनीक. उगाच काहीतरी नाही, हे तर ऐकाय नाही मनुष्याने, काहीतरी बोलायचं नाही. लय भारी चांगला पैलवान. तुम्ही नुसतं नाव माझं सांगा, तो काय बोलते बघा. खरं शिवाजमनी चांगली कुस्ती करायचं, म्हणजे चांगली गरीबातला पैलवान. गरीबाचा पैलवान म्हणून त्याचं आमचं जमलं. बरोबर बरोबर. मला एक सांगा, आणि कोणकोण पैलवान होते? तालमी लोकवी 100 वर पैलवान. बर, मला सांगा मोठ्या जोडीत कोणकोण पैलवान त्या तालमीत होते, मोठ्या तालमीत त्यावेळी? भरमू हळी वेळ होते. हा, एकदम चांगला पैलवान. भीमू हळी वेळ होते. आपण कुंभार होते. अहो, दांडगी लय ढोरासारखी माणसं होती. बर बर. आत आड आहे, अंगण आहे, आणि अशा खोल्या 5 आहे का, आणि अशा 5 आहे का, आणि अंगण आहे, आड आहे तिकडं, आणि पुढे चालली. बरोबर. राहायला जागा आहे म्हणता चांगली पैलवान आमच्यात असायची. बरोबर. तुमच्या सांगा, मोठे मोठे पैलवान कोण कोण होते? बाळू पाटील वगैरे होते? बाळू पाटील हे आता मागणं झाला, पण तसा चांगली पैलवान तेजय केंद्रित चांगली. बाळू पैलवान, बाळू पाटील ना, बाळू रामा माने नव्हे, बाळू पाटील. रामा माने काळाय मग. काळाय मग. आणि बाळू पाटील मठ कसा पैलवान होता खेळायला? चांगला डाव मारणारा, हमाली करून त्याच्या बाबानं खाया घातले. त्याला एकदम देखणा पैलवान? देखणा नाही, काय कुरून काढलाय म्हणायपेक्षा. बाळू पाटीलला मग अशी म्हणला था की शेप काय म्हणा, शेपूटच नाही पण काय म्हणला था मारुती. खरं काय हो सांगायचं म्हणजे, बाळू पाटील असा उघडा झाला म्हणजे अशी फक पायाची असं दंडावर आणि असा अर्ड झाला अंगाव काटायला बघा. खरं एवढा बाळू पाटील साहेब चांगल्याला चांगलं. आणि त्याच्याबरोबर खेळायला कोण असायचं बाळू पाटलाच्या बरोबर? बाळू पाटील होत त्याच्यापेक्षा दांडगी होती त्यांना. कोण कोण तरी त्यातले ते बाळपणा जोडी त्यावेळी? भरमूळ ते होते. भीमू होता. तानडी. लय वाईट तानडी माणसं. बर. अशी लय टोपाना गोजगे वगैरे. तेच की सांगते ना, टोपाना गोजगे म्हणजे हत्ती. हत्ती एकदम चांगला मोठा भैया. आणि गरीबाचा. 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 तुम्ही बैठके किती मारायचे असतात त्यावेळी? मी 3000 बैठके मारल्या शेवटा. शेवटाला अंदंड तेवढंच 3000 बैठक मारून कुस्ती सकाळी आणि दुपारी जोर मारून हौदात होत. बरोबर बरोबर. मग मैदानात गेला की तुमची वेगळंच नाव असायचं ना? गोपाळ पाटील. ते नव्हे, पण एक ओळख वेगळीच होती ना, दंगा करणार पैलवान. गोप्या कापड काढ अगोदर. बर. आरडायची ती. आणि पहिलं माझ्याकडे यायचं वाक. म्हणजे इतका आत्मविश्वास मला द्यायचा.
आणि मग मी नाचायचं आणि कापड काढी शेड्यू द्या असा वागायचा. अरे बघा बघा रेडलेका का खाऊन मोठं झालाय, एकाचा तरी शेड्यू वाजला का अशी इच्छा राहायची आरडून. बर बर, मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी कुस्ती खेळायचा होता तुम्ही मारलेलं नाही का? असं पाया पडतोय कुस्ती गेल्या घेऊन पाया पडा गेलो शाबास म्हटलं वरन मारला पालका पडू उघड्या अंगावर सोसल काय नाही असं मारलं म्हणता मैदानात. बाबा 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 आता म्हणलं माझ्या येत हे ठार मरते वाट. बर पोलीस होते म्हणून बरं झालं. बर ते गेलच त्याला हाकलूनच काढलं मैदानात त्यानं मारलं म्हणतो माने मारलं. बर मग मला सांगा हे कुस्ती एवढे खेळले तुम्ही साहेब, कुस्ती खेळत असताना तुम्हाला समाधान आहे का या कुस्ती खेळल्याला? मग अहो माझी कुस्ती घातल्याशिवाय जाहिरात निघत नव्हती. जाहिरात निघत होती 8 दिवस लागून जात पण माझी कुस्ती असल्याशिवाय जाहिरात निघत नव्हती. असं होत. बर मला सांगा तुमच्या जोडीतले त्यावेळी पहिलवान नामांकित कोण होते त्यावेळी तुमच्या जोडीतले? तुमच्या जोडीतले अहो माझ्या जोडीतले दुसऱ्या तालमीतले मठ असू दे गंगावेश लय पोरं होती. लय होती लय पोरं प्रत्येक तालमीत एकापेक्षा एक. मग तुमच्या काळात नावाजलेले पहिलवान जे होते ते कोण कोण होते? आता त्या सगळ्यांची नावं मला माहिती आहे. नव गणपती नादेकर म्हणा त्यांची नावं सांगा कोण कोण होते पहिलवान तुमच्या काळात? मोहम्मद हनीफ होते, मारुती माने होते, मला सांगतो अप्पा करजगीर होते, अप्पा करजगीर टोपाना गोदगीर होते, चंबा मुतनाळ होते का? चंबा मुतनाळ नाही ठोक पडलं म्हणजे असं खबर राहत नव्हतं पहिलवान एवढा जबरदस्त चंबा पहिला जबरदस्त कष्ट जाण का मग बलाट्याने कोलात एकदम ताकदवान ताकदवान गरीब पहिला होता ना चंबा मधन पहिलवान गरीब कोल्हापूरच्या लोकांनी खायला काय घातलं त्याला? तुम्हाला साधिक पहिलवान गोगा पहिलवान यांना बघायला भेटलं? साधिक जगातला मोठा पहिलवान ठरला गोगा तसाच भोला तर काय त्यांचा बापच बाप न जोडच नाही त्याला हिंदुस्थान एवढा जबरदस्त जबरदस्त. मला सांगा भारत केसरी जो सावर्डेकरांची भाऊ होती माहितीये का ज्योतिराम सावर्डेकर? ज्योतिराम दादा बघितलं का तुम्ही त्यांना? आता ज्योतिराम दादा गोटाई असं म्हणायचं पाया पडलो पहिलं कुस्ती मारले की गेलो 100 रुपयाची नोटी दिलीच बघा ज्योतिराम दादानी तुम्हाला देत होते पहिलवान असून पहिलवान असून असं पंजाबातलं काढणार खवलेलं रे 100 रुपये देणार त्यावेळी देणार. अरे म्हटलं गरीबाचं पूर्व हाटलाच काम करूच कुस्ती. बरोबर म्हणजे लोकांनी मला लय प्रेम केलं लय एवढं पैसे जमायचं. अण्णा पटोळे म्हणजे पहिलवान होती कसं पहिलवान? अण्णा पटोळे उच्चापुरा दांडगा पहिलवान गणपती नांदेकरांच्या लेवलचा आंदळकर पहिलवान कोणाच्या लढतीने झाली अशी दांडगी होती 40 वर मोती मागत. हा मग त्याचा अण्णा पटोळे त्यांच्याबरोबर खेळायचा आंदळकर काय बारका माणूस काय रेड्यागत गडी भाग्यशाली काय हात नुसतं असं पडतेलं वाजलं तर तिच्या आईला काय वाजते म्हणायचं ती माणसं एवढा जबरदस्त पहिलवान युवराज शेवटचाच पहिलवान युवराज पाटील. युवराज कसा खेळायला होता कुस्त्या? ते काय तालीम संघाचा पहिलवान युवराज पाटील आपला दांडगा झाला एवढाच युवराज पाटील खऱ्या कुस्त्या झाल्या ते साधिक पहिलवानच्या. बर एवढा गडी आणि गेला की मारलं एवढा मारायचा वाईट वाईट. चंदगीरामची कुस्ती कसं? चंदगीराम चांगला पहिलवान तू काय आता आमचं वाद्या नाही चंदगीराम असं वाकून हात धरला का नाही तुटतोय कुठं म्हणतात असं करून असं करून हात टाकतोय कुठं तवर खाल्लं पाहिजे टकोऱ्या विषय आला मोठा पहिलवान मोठा पहिलवान ठीक आहे. आमच्याकडून काही वाद्या आहेत का? नाही बरोबर की मला सांगा हे एवढं कुस्त्या खेळत असताना तुमच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या? आता एक हायवी बघा बाळू पाटील वगैरे पहिलवान कसा होता त्यावेळी? आमच्या तालमीचा बाळू पाटील एकदम देखणा पहिलवान देखणा पहिलवान धरला पाहिला आय 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 पडायचं एवढं हे होतं
पण गेल्याबरोबर ढासला की सके मारली मारली भविष्यावर मारे बरोबर उगच काय आता त्यो काय त्यो नाही. आणि शिवाय जमनीक कलाजंग मारतो मारायचं शिवाय जमनीक. आणि तुमचा रंगराव कळंत्रे चांगला होता. कुठे कुठला डाव मारायचा काय योग डाव आहे तो घिस्सा खाली धरून आणायचं ते असा हात काढला की मारला एवढा घिस्सा जोरात मारायचा जोरात सुटणार नाही. संभाजी वरुडी कशी खेळायचं चांगला संभाजी वरुडी चांगला. बारका पण जबरदस्त बारका पण त्याच्या जुडीत कुणाला ठेवलंच नाही ते संभाजी वरुडीने. ही सरकारी पैसे घेणारी पहिलवान आता बोलतोय ही. हो ही चांगली होती चांगली होती बरोबर. पण नंतर हे कुस्तीमध्ये थोडस हे आलं गपलत आली थोडी गपलत म्हणजे नोडा कुस्त्या परिस्थिती खाया घालायची मग घरची पाहिजे का नाही किती वर्ष घालणार बरोबर की बरोबर की असं ऐकलंय. मलाही सांगा तुम्हाला नोकरी कुठे भेटली. मी कडं बसन न्यू इंडिया हॉटेल मध्ये कवशात होत होतो बर. आणि झोपायला सगळी काम हॉटेलातल्या झाल्या की मग झोपायला तालीम बरोबर. त्यानंतर तुम्हाला तालीम संपल्यानंतर कुस्ते कुठं नोकरी मिळाली तालीम संपल्यानंतर. माझी सरपत्राव दादा बोंद्रेनी नावाड्या झोपजा न्यू पॅलेस मध्ये शालीन पॅलेस घेतला नाही. हा हा मग तिथं भोत इथं शालीन पॅलेस मध्ये म्हणत्यात म्हणत्यात आहे ना सगळे भोत म्हणून कोण जायला तयार नाही. हा हा तू जा आणि झोप जा जा बंदूक देतो तुला शालीन पॅलेस मध्ये. मग बंदूकच घेतली तर सांगायचं म्हणजे दादांचं नाव कोल्हापूर मध्ये सरपतराव दादा एवढं नाव होत नाव आणि दानत तसे पैसे विचारचं सहज देणार जमीन इच्छा आहे दोन दोन नाही एखाद्या त्यांच्याच बोला त्यांचं बोला. बर मलाही सांगा तुमची परत त्यानंतर शालीन पॅलेस नंतर तुम्हाला नोकरी कुठे लावली शाहू कॉलेजला लावली का तिथंच कॉलेज आलं होतं नाही. हा त्या कॉलेजमध्ये नोकरी लावली तिथं शिपाई म्हणून लावली. होय बरं झालं म्हणजे चांगलं झालं तुमचं कारण तिथं रात्रीचं टिकाळा कोण मागेना भूता येतं म्हणून. आणि तुम्ही तिथं काम करायचं. मी तिथं रात्रीचं असायचं त्यामुळे तुम्हाला कधी भूताचा त्रास झाला का तिथं. नाही नाही कधी हो तिथं देवाची वस्ती आहे ती नाथ महाराजांची त्यामुळे तिथं कसली त्रास झाला नाही. लोकांच्या भूल धापा होत्या म्हणा या ते लोक काहीतरी पटवायचे कोणी घेऊन ये वाडा म्हणून शनी पटवायचे पटवायचे. बर 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 मलाही सांगा तुम्हाला मग हे जे मोठमोठ्या लोकांचं सान्निध्य भेटलं ही आठवणीतली कुस्ती कुणी एखाद्या तुम्ही सोडून दुसऱ्या पैलवाने खेळलेली कुस्ती कुठली आवडली का तुम्हाला एखादी. आवडली कुस्ती तर एखादा पैलवान आठवणीतला शिवा जमनी एक म्हणलं की काळा जमीन मारणारा एक नंबर शिवा जमनी काळं पण किड्याला काळं असं एकदम चरचरीत कुस्ती एक नंबर गेला की आलाच एवढं फास्ट मारणार नाही असा हाताला हात दिला नसतो असं खांद्यावर ठेवल्याबरोबर मारलं बघा एवढं खतरनाक ते डावच खतरनाक आहे. कलाजन कलाजन तुमचा आवडता डाव कोणता होता. मी धोबी मारत होतो गेलं असा सलाम दिण्याचा ठोका टाकला त्याला रागायचा त्याने ठोका टाका आल्यावर हात धरला की धोबी मारलीच लगेच चितच चितच नव लांबडच पडलो. बर 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 मला एक सांगा अरे गोप्या काळ्या इकडे ये इकडे ये हे बघ हे बघ हे बघ पैसे शंभरची नोट बघायची नाही दहाची बघायची नाही लोकांनी दिलं दिले पैसे मला लागले म्हणून हे घर झालं. नाही खरं आहे खरं आहे बाबा हे प्रवास तुमचा जो झाला हे प्रवास फार मोठा प्रवास आहे तुमच्या जीवनातला. आणि गावाकडे घर वाटलं दोन मजली अरे हे चांगलंच काम आहे तुमचं. आणि कुस्ती करत असताना तुम्ही भरपूर काही तुम्हाला गव्हर्नमेंटने काही पैसे दिले का मानधन. मानधन कुस्तीच जेवढे वर्षभर मिळते की नाही तेवढं मिळायचं एक सात आठ दहा वर्ष तुम्हाला मानधन मिळालं म्हणजे महाराष्ट्र केसरीचं महाराष्ट्र चॅम्पियनचं आणि ऑल इंडिया चॅम्पियनचं पण तेवढं तुमचं भागायचं एवढं कुठली एवढं मानधन मी इतकं देत किती मानधन मिळायचं पन्नास शंभर रुपये रुपये
काहीच नाही नाही. एक जणाला द्यायचं आहे का? लय माणसं पहिलवान. पहिलवान काय संबंध महाराष्ट्रभर? तुम्ही तालमी ज्यावेळी खेळायचा यायचा तेव्हा त्यांना तुम्ही वस्ताना काय मानधन देत होता शिकवतात म्हणून? कधीच नाही. वस्ताना काही कमीच नव्हतं. ते मागायचं पायाच नुसतं पडायचं, त्यांना आदर द्यायचा फक्त. आणि तेच म्हणायचं अरे रे वस्तात वस्तात भाड्यानं बघा हाकिलात कमशातून कसं पैसे किती मिळवलं. हा तुम्ही कसं रेडी तुझं गांडी एवढे एवढा केले पैसा असं म्हणायचं वस्तात. आणि पैसे द्यायचे? पैसे न काय कमीच पडून द्यायचं नाही वस्तात. उगाच काय मग काय चांगली गोष्ट आहे. मला एक सांगा, तुमच्या आवडीचा पैलवान कुठला आतापर्यंत एवढे कुठे खेळल्या? तुमच्या दुसरा पैलवान, तुमच्या आवडीचा पैलवान कुठला तो तुमच्या काय स्मरणात आहे असा? अशी पैलवान लईत आहे. तुकाराम कोगेकर म्हणून पैलवान कावा सावळाच. पण काय डाव मारणारा कुस्ती इकडे बघतोय का नाही तर झाली कुस्ती कोग्याचा तुकाराम पाटील काय होय. बर अशी लई पैलवान. बर तुम्हाला कुस्ती चांगली कुस्ती हरिचंद्र बिराजदारांची सतपालची कुस्ती झाली बघण्याचा योग आला का? सांगत नाही. तुम्ही बघितली का कुस्ती? कुठे बघितली सर ती? खास बघत खास बघ मध्ये झाली माझी कुस्ती आहे त्याच्यामध्ये. मारुती माने कसे पैलवान होते? मारुती चांगले. तसेच आणि रामा माने वगैरे ही तुमच्या नंतरची पैलवान? नंतरचे का? रामा तुमच्या बरोबरचा? आमच्या अगोदरचा. रामा माने हो काळा मंगळा होता तो. होय. आणि त्यांना खायला काय होत जास्त? जास्त घागरभर दूध यायची असली किटली आम्हाला दूध पिळायचं नाही त्यांना यायचं. मला एक सांगा ऑलिम्पिक बंडा पाटील कशी पैलवान? बंडा पाटील रेटर कर. हा इंचो इंचो धोबी मारली टांग मारली सत्ती मारली कुठलाही डाव मारायचा काय आणि असं फिरायचं जोरात. बर अशी टांग मारायचं इकडं उभं राहिलंय एकदम टांग मारायला ह्या पाय शिंडा रे ट्रेकर भारी पैलवान बर का. आता तिथं नाही तो पण एकदम अप्रतिम पैलवान. मला सांगा दुसऱ्याच्या तालमी होते तुमच्या इथे कोल्हापुर, त्याच्या तालमी भरपूर होत्या ना कोल्हापुरात? आणि आता हवीतच आता कमी झाल्या हो. कमी झाल्या म्हणजे पैलवान कमी झाले. मला सांगा कुस्तीमध्ये बाळ दादा गायकवाडांचं काय महत्व? अहो तालीम सांगा तिथे अध्यक्ष झाले बाळदादा. बाळदादा आणि दुसरी गोष्ट तालीम सांग तिने स्थापन केला दादांच्या कडून आपल्याकडे घेतला. कुस्तीसाठी योगदान मोठं आहे ना? योगदान काय तोच मालक असतून. बरोबर मी मोठं योगदान आहे. बरं मला एक सांगा आता तुम्ही सर्वसाधारण पैलवानांना काय संदेश देणार नवीन पिढीला? नवीन पिढीला संदेश द्यायचा म्हणजे एकच, नेमानं पहाटे उठून संडास करून आलं चूळ भरली की जेवढ्या बैठकी कमीत कमी 500 तरी झाल्या पाहिजे बैठका बैठका. आणि अंग पुसायचं लांग घालायचं कुस्ती लढायचं. बर हे त्यांनी केलं पाहिजे. हे केलं पाहिजे दोनपरी तसंच तेवढं जोर मारून हौदा तोडला पाहिजे. बरोबर आहे. मग त्या खोऱ्यानं खोर मोठीच असतो. बरोबर मी हौदा तोडला की मग एक वेगळंच ते होतं कारण आता असं धरून खाली बसवत नाही नाही. बरोबर बरोबर. मला एक सांगा आता जाता जाता तुम्ही संदेश पण सांगा दिला त्या नुरा कुस्त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नुरा कुस्त्या लई खेळाले आता पैलवान. आता म्हणजे काय आहे ठेकेदारला पैसा मिळतो तुम्हाला कशाला पडा म्हणायचं? नुरा कुस्त्या एक वरचढ का दाखवायचा जो वरचढ असेल त्याला वरचढच काढायचा आणि बारक्याला टिकटिकाक टिकटिकाक. आम्ही खेळू नये म्हणून करायचं काय खेळणारच ती. पण त्यानं जातीवंत पैलवान राहायचं असेल तर त्यानं कुस्तीचा नोरा खेळली नाही पाहिजे ना? नोरा करणारच नाही जातीवंत पैलवान असेल तर. नाही 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 उगत मारुती माने मारुती वडार आप्पा करजगी आप्पा कदम आप्पा कदम हे काल परवा सोडाव त्याच्या अगोदर कसली धिप्पाड पैलवान झाली. एवढे एवढे दूध पिणारी माणसं दिवसभर. खरं आहे खरं आहे. तुम्ही आज चांगल्या पद्धतीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आणि कुस्ती काय असते गोपाळ पाटील पैलवानांच्या बघितले की कळतंय कारण 84 वर्षे वय
आणि मैदानामध्ये गोपाळ पाटील गोपाळ पाटील असं माणसं ओरडायची. तिथं असं काम करणारे पैलवान म्हणजे पैलवान गोपाळ पाटील यांच्याजवळ आलो आणि यांनी कुस्तीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. एक शिपायाची नोकरी सुद्धा यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी कुस्तीमध्ये एक अप्रतिम असं काम केलं, मोठमोठ्या पैलवानांना चितपड करण्याचं काम केलं, मैदानात जाऊन मोठ्यानं दंगा करणारे आणि पैलवानांच्या हृदयात कायमचं स्थान करणारे व्यक्ती म्हणजे पैलवान गोपाळ पाटील यांच्याजवळ आलो आणि त्यांनी कुस्तीचा इतिहास सांगितला आणि अप्रतिम अंगावर शहारे येणारा इतिहास त्यांनी सांगितला. त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. धन्यवाद बाबा. धन्यवाद.